लेट झाला ना तर मंडळी मला खूप टेन्शन येतं. कुठेही वेळेवरती जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पण लेट झालाच तर मी काय करतो माहिती आहे का? पापलेट खातो. म्हणजे काय होतं की लेट झाल्याचा पाप लागत नाही अशी माझी स्वतःची एक भावडी भावना मी करून घेतलेली आहे. नमस्कार, मी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्याला दाखवणार आहे पापलेट फिंगर चिप्स. काय करायचं आहे मंडळी, मी दोन पॉपलेट्स घेतलेले आहेत पण ते घेतल्यावरती ते कसे कट करायचे हे मी तुम्हाला फक्त सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ते कट करून घ्यायचे. हे दोन पापलेट आहेत. फक्त काय केलं आहे की मधनं ते चिरले होते. हा जो काटा आहे तो तसाच ठेवायचा आहे. दोन्ही साईडनी छान ह्याचे मस्तपैकी दोन भाग करायचे. इकडचा जो पुढचा भाग असतो तो कापून टाकायचा. शेपटी तशीच ठेवायची आणि मग काय करायचं आहे की छानपैकी असे मोठे मोठे, म्हणजे काय मोठे म्हणजे एकदम मोठे नाही तर फिंगर्स एवढे, म्हणून त्याला फिंगर चिप्स असं म्हटलेलं आहे, असे काप करून घ्यायचे छानपैकी. हे सगळे दोन पॉपलेट्सचे मी काप तयार करून घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे जे आहे त्याचं काय करायचं, हे टाकून द्यायचं नाही. फक्त काय करायचं, हे बाजूचं काढून टाकायचं, त्याचे पीसेस करायचे आणि छानपैकी करीमध्ये ते यूज करायचे. कारण हे जे मांस आहे ना ते अप्रतिम, ते कालवणामध्ये छान असं मुरतं आणि त्याचं कालवण अप्रतिम होतं. सो मॅरिनेशनला सुरुवात करूया. एक मोठा बाउल घ्यायचा आहे. काय होतं, मॅरिनेशन परफेक्ट झालं पाहिजे. सो मी हे दोन पापलेट्स घेतलेले आहेत, त्याचे छान फिंगर चिप्स करून घेतलेत. सगळी प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता ह्याला मॅरिनेशन करूया. मॅरिनेशनसाठी काय करायचं आहे तर ही आलं लसणाची पेस्ट आहे, एक मोठा चमचा. दोन चमचे हे मस्टर्ड ऑइल आहे. दोन चमचे आपल्याला घ्यायचे मस्तपैकी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स. दीड चमचा मिक्स हर्ब्स. हळद पाव चमचा. एक चमचा मिरची पावडर. हिंग अर्धा टीस्पून. कसुरी मेथी आपण हातावरती घ्यायची आहे छानपैकी. छोटी वाटी म्हणजे दोन स्पून्स आहेत. क्रश करायची आणि त्याचा फ्लेवर पूर्ण त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. आणि क्रश करून ही छान सगळी पसरवायची. पुदिना 10 ते 12 पानं अगदी बारीक चिरलेली आहेत. चवीनुसार मीठ. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, अगदी थोडी ठेवायची आहे आणि बाकी सगळी ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. स्वतः हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया सगळं. सो हे छान असं मिक्स झालेलं आहे. पण काय करायचं, आपल्याला 10 मिनटं हे मस्तपैकी मुरून द्यायचं आहे. कारण जे मसाले सगळे आपण वापरलेत ते ना त्या फिंगर चिप्सला छानपैकी ब्लेंड झाले पाहिजेत. त्याचा एक पूर्ण अरोमा त्याच्यात उतरला पाहिजे. त्यामुळे 10 मिनटं. 10 मिनटं झालेली आहेत. मॅरिनेशन परफेक्ट झालेलं आहे. आता काय केलं आहे की आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, गरम करत ठेवलेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसिजर, तांदळाचं पीठ एक वाटी. एक टीस्पून लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी. फ्लेवरसाठी मिक्स हर्ब्स 1/2 टीस्पून. 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स. चवीनुसार मीठ. जी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवली होती ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स करायची. सो हे मिक्स करता करता आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि जाडसर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सो हे आपलं पेस्ट तयार आहे. ही खूप पातळ होता का म्हणे, थोडीशी जाड असली पाहिजे. तुम्ही पाहू शकाल ही अशी फ्लोईंग नसली पाहिजेत. तांदळाच्या पिठाने काय होतं माहिती आहे, त्याला एक छान कुरकुरीतपणा येतो आणि फिंगर चिप्स लाजवाब लागतात. चला तर मग दोन्ही प्रोसिजर तयार आहेत. मस्त तेल तापलेलं आहे कडकडीत. आता काय करायचं आहे तर फ्राय करून घेऊया. ह्याच्यात हे डिप करायचं मस्तपैकी आणि तेलात सोडायचं. मस्तपैकी असे फिंगर चिप्स आपले तळून झालेले आहेत
छान क्रिस्पी झालेले आहेत. आता काय करायचंय हे काढून घेऊया. सो अशा प्रकारे आत्ता आपण सगळे फिंगरचिप्स तळून घेतलेले आहेतच. पण अनेकांना हा प्रश्न पडला असेल की आपण जेव्हा हे फिंगरचिप्स फ्राय केले तळले त्यावेळेला अनेक जण खरं तर रवा वापरतात, पण मी तांदळाचं पीठ वापरलं. ह्याचं कारण काय माहितीये का, जेव्हा आपण डीप फ्राय करतो तेव्हा जर रवा वापरला तर रवा काय होतं की करपण्याची शक्यता असते. त्यामुळे तांदळाचं पीठ जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते करपत नाही आणि मुळात खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे बाकीचे पण तयार करून घेऊया. सगळे पापलेट फिंगरचिप्स मस्तपैकी डीप फ्राय झालेले आहेत, ते सगळे काढून घेऊया आणि छानपैकी सर्व्ह करून घेऊया. पापलेट फिंगरचिप्स तयार आहेत. ते कसे झालेत हे सांगण्यासाठी तुम्हाला रुचकर मेजवानी आमचा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, लाईक करावा लागेल आणि त्यावरच कमेंट करावी लागेल. मंडळी, मी शेफ तुषार प्रीती देशमुख आज तुमची सगळ्यांची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. नमस्कार.